मी मतदानासाठी कामाच्या माध्यमातून सर्वांचं मन जिंकणार असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी वाशी तहसील येथे काल आयोजित आढावा बैठकीत केलंय. दरम्यान जनतेची पेंडिंग कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना 10 दिवसांचा अल्टिमेट दिलाय. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल वाशी तहसील कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट, दत्ता साळुंके, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनाजी सावंत, केशव सावंत, उद्धव साळवी, प्रशांत चेडे, शिवसेना शहर प्रमुख शिंदे गट, सतीश शेरकर, सत्यवान कपाट, विकास तळेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांशी बोलताना तानाजी सावंत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर विरोधक यांची कामे करा, मला कामाच्या माध्यमातून लोकांची मने जिंकायची आहेत. त्यांची मने जिंकल्यानंतर हे लोक मला पुन्हा मतदान करतील. पुढे बोलताना सावंत म्हणाले की जनतेची पेंडिंग कामे करण्यासाठी मी सर्व अधिकाऱ्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट देतोय. सर्वांनी आपापली कपाट उघडा, जनतेच्या कामाच्या फाईलवरील धूळ झाडा आणि जनतेची कामे मार्गी लावा. 10 दिवसानंतर मी कसलीही सबब ऐकणार नाही. त्या अधिकाऱ्यांची सुट्टी केली जाईल. ज्या अधिकाऱ्यांना जमत नसेल त्यांनी येथील जागा रिकामी करावी असे ठणकावून सांगितले. सावंत यांनी मी रुग्णालयांना अचानक भेटी देणार, यामध्ये त्रुटी आढळल्यास त्याला क्षमा केली जाणार नसल्याचंही वैद्यकीय अधिकाऱ्यांना बजावलं. सावंत यांनी शेतकरी आणि नागरिकांची निवेदनही यावेळी स्वीकारली. शहाजी चेडे, MCN News, वाशी.